आला, बदलीचा जी आर आला। राज्य कर्मचाऱ्यांच्या सन 2023-24 करिता बदल्यांसाठी सुधारित धोरण राबविण्याबाबत नवीन सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या पद्धतीचा जी आर दिनांक 23 मे 2023 रोजी काढण्यात आलेला आहे। तर काय आहे हा जी आर आणि काय आहे याच्यामध्ये नवीन धोरण याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोर आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त शासकीय कर्मचाऱ्यांना आपण शेअर करा। चला तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। तर सन 2023-24 करिता बदल्यांसाठी सुधारित धोरण राबविण्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दिनांक 23 मे 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर सुधारित धोरणानुसार सन 2023-24 मधील राज्य कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या होणार आहेत। महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम 1967 मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक देण्यास व बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यासही संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असणार आहेत। सदर सुधारित बदली जी आर मध्ये नमूद करण्यात आलेले आहे की आंतरजात जिल्हा बदली हा एक बदली करण्यासाठी संबंधित शिक्षकाचा हक्क असणार नाही, म्हणजेच तो नॉट अ राईट असणार आहे। त्यासोबतच ज्या शिक्षक कर्मचाऱ्याला आंतरजिल्हा बदली हवी आहे अशा शिक्षकाची संबंधित जिल्हा परिषदेमध्ये त्या वर्षाच्या 31 मे अखेर किमान 5 वर्षे सलग सेवा होणे आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर संबंधित शिक्षक कर्मचारी हा कायम सेवेत म्हणजेच परमनंट असणे आवश्यक असणार आहे। सदर 5 वर्षांच्या कालावधीत संबंधित शिक्षकाच्या शिक्षण सेवक या पदावर असलेला कालावधी विचारात घेतला जाणार आहे। विशेष संवर्ग भाग व भाग 2 मधील कर्मचाऱ्यांना सेवेची मर्यादा ही 3 वर्षांची असणार आहे। विशेष शिक्षक भाग संवर्ग 1 मध्ये पक्षघाताने आजारी कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी, एकच मूत्रपिंड सुरू असलेले कर्मचारी, यकृत प्रत्यारोपण झालेले कर्मचारी, कॅन्सरने आजारी कर्मचारी, मेंदूचा आजार झालेले कर्मचारी, थॅलेसेमिया कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालन करणारे कर्मचारी, माजी सैनिक तसेच आजी माजी व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी, विधवा असलेल्या महिला कर्मचारी, विधवा कर्मचारी, कुमारिका कर्मचारी, परित्यक्त्या, घटस्फोटित महिला कर्मचारी, वयाने 53 वर्ष पूर्ण झालेले कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा मुलगी नातू असणारा कर्मचारी यांचा समावेश होतो। तर विशेष संवर्ग भाग 2 मध्ये जर सध्या पती पत्नी यांच्या नियुक्तीचे ठिकाण 2 वेगवेगळ्या जिल्ह्यात असेल तर अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग 2 शिक्षकांचा दर्जा प्राप्त होणार आहे। सर्वसाधारण संवर्गामध्ये अर्जदाराची आंतरजिल्हा बदलीसाठी ज्येष्ठता त्याच्या सेवा ज्येष्ठतेच्या आधारे निश्चित करण्यात येणार आहे। ज्येष्ठता दिल्यानंतर सर्वसाधारण संवर्गातील अर्जदारांची सेवा ज्येष्ठता विचारात घेण्यात येणार आहे। सेवा ज्येष्ठता दिनांक 1 असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात येईल। तसेच जन्मदिनांकही 1 असल्यास इंग्रजी अध्याक्षराप्रमाणे आडनाव विचारात घेऊन जे अध्याक्षर प्रथम येते त्याचप्रमाणे प्राधान्यक्रम प्रदान करण्याचे धोरण ठरविण्यात आलेले आहे। तर एकंदरीत नवीन यावर्षीच्या 2023-24 बदल्यांसंदर्भात जो एक नवीन जी आर काढण्यात आलेला आहे त्याबद्दलची एक सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो होतो। आशा करतो की हा व्हिडिओ नक्कीच आपल्या कामी ठरेल आणि बदल्यांचं जे सत्र आहे ते आपल्या समाधानकारक उत्तर देईल आणि त्याच्यामुळेच हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि ह्या चॅनलवर म्हणजेच एज्युकेशनल मनोरवर आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच नवीन निघणाऱ्या पदभरतीची अपडेट आपल्याला हवी असेल तर आपण सबस्क्राईब करून घेऊ शकता। पदभरतीची माहिती देणारं माझं दुसरं यूट्यूब चॅनल माझी नोकरी, त्या चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे।